देशभरातील पंच्याहत्तर लाखापेक्षा अधिक ई पी एस पेन्शन धारकांच्या वतीने अखिल भारतीय भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत पेन्शनरांची पिळवणूक थांबवण्यासाठी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच पत्र लिहिले असून हे पत्र पेन्शनरांनी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सुपूर्द केले या पत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे काही मागण्याही करण्यात आल्या आहेत त्यात ई पी एस पेन्शन प्रश्नावर श्वेतपत्रिका जारी करावी किमान पेन्शन दरमहा नऊ हजार रुपये असावी पेन्शनला महागाईपासून संरक्षण देणारा महागाई भत्ता असावा सर्व पेन्शनर व त्यांच्या कुटुंबियांना स्वस्त दरात रेशन संपूर्ण मोफत वैद्यकीय सुविधा व प्रवासात सवलत मिळावी ई सहाशे नऊ या ठरावाने केलेले बदल रद्द करावेत म्हणजेच पेन्शन हिशोबाची प्रोराटा पद्धत बंद करा पूर्ण वेतनावरील पेन्शन मिळावी यासाठी अकरा चार कलम रद्द करा त्याऐवजी अकरा तीन हे कलम पूर्ण पुनर्स्थापन करा पेन्शनपात्र वेतनासाठी साठ महिन्यांची सरासरीची पद्धत रद्द करा पेन्शन निधी शेअर बाजारात गुंतवणे बंद करा आधी केलेल्या गु गुंतवणुकीला सरकारची पूर्ण हमी द्या सर्व विभागीय कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमा अशा मागण्या करण्यात आल्या असून राष्ट्रपती यांनी पंच्याहत्तर लाख पेन्शनर नागरिक व त्यांचे अवलंबित त्यांच्या विरोधी घटनाबाह्य कारभाराबद्दल आपण सरकारवर योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे